सुनील पुलिस की टीम ने थाना क्षेत्र में सोने और चांदी के आभूषण चोरी के दो मामले को सुलझाते हुए आरोपी को गिरफ्तार कर चोरी गए आभूषणों को जब्त किया था। बुधवार को न्यायालय के आदेश पर फरियादी सिराज अहमद अब्दुल रहमान अंसारी और फरियादी वैशाली नंदवार को कुल 13 लाख की चोरी गए आभूषण लौटा दिए हैं। पुलिस स्टेशन तहसील अध्यक्ष दिनांक 15 मार्च 2022 रोजी एक घरफोडी झाली होती आणि त्यानंतर 18 मार्च 2022 रोजी दुसरी घरफोडी झाली होती। हे दोन्ही घरफोड्या पोलीस स्टेशन तहसीलचे डीपी पथक हवालदार लक्ष्मण शेंडे एएसआय शनिवारे पीएसआय भवाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी काम केलं आणि यातले आरोपी ताब्यात घेतले आणि 100% मुद्देमालाची रिकव्हरी केली होती। सदरचा मुद्देमाल हा मान्य न्यायालयाच्या आदेशाने आज रोजी आम्ही परत केलेला आहे। मान्य DCP सरांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थितीत हा मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे। तसेच आणखीन एक घरफोडी आमच्याकडे झालेली आहे, त्या घरफोडीची पण 100% रिकव्हरी आणि आरोपी आम्हाला मिळालेला आहे। आज एकूण आम्ही सुमारे 10 लाख रुपयाचा मुद्देमाल हा फिर्यादींना मान्य न्यायालयाच्या आदेशाने परत केलेला आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपुर।